नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो कुसुम सोलार पंपतलं एक छोटंसं अपडेट आहे जे की आता ते ऐकून ऐकून जे आहे बरेच शेतकरी जे परेशान झालेले आहेत की रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे पेमेंटचं ऑप्शन येणार आहे वगैरे 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 पण मित्रांनो आता इलाज नाही कारण जे आहे ते तुम्हाला सांगतोय ज्या लोकांनी पहिलं रजिस्ट्रेशन केलं आहे त्यांच्या पेमेंटच्या ऑप्शनचं तर काय सध्या सरकार बघत नाही आहे किंवा ना अजून त्याच्याबाबतलं कुठलं अपडेट आहे पण नवीन रजिस्ट्रेशन सुरू करण्यावर त्यांचा जो काही जोर ला चालू आहे तो काय कमी होत नाही कारण पहिलं जे आहे ते बरेच शेतकरी आढळून पडलेले आहेत आणि यांची जी प्रोसेस आहे फक्त ते नवीन नोंदणी सुरू नवीन नोंदणी सुरू यावर चाललेली आहे तर असो मित्रांनो आपल्यासाठी एक प्रधानमंत्री कुसुम सुधार योजनेतलं एक अपडेट आहे की या योजनेचा जो काय आहे काल एकोणीस जिल्ह्यासाठी जी आहे नवीन नोंदणी जी आहे ती सुरू झालेली आहे तर मित्रांनो या एकोणीस जिल्ह्यापैकी जे आहे ते जे असेच जिल्हे आहेत की ज्या जिल्ह्यामध्ये गेल्या वेळेस रजिस्ट्रेशन सुरू झाल्यानंतर काही म्हणजे ओपन एस सी एस टी या सगळ्या ज्या काही लोकांनी जे आहे आपले फॉर्म भरून दिलेते आणि ते फॉर्म भरून दिल्यानंतर जे आहे काही कोटा शिल्लक राहिला होता किंवा कमी रजिस्ट्रेशन झालते त्या जिल्ह्यामध्ये जे आहे ते अजून जो आहे नवीन कोटा जो एक लाख पंपाचा जो कोटा आहे तो डिस्ट्रीब्यूट झालेला आहे तर मित्रांनो यामध्ये आता ह्या मेडा कार्यालयाने काय सुरू केलं आहे की ज्या जिल्ह्यामध्ये जे आहे कमी रजिस्ट्रेशन झालेलं आहे अशा जिल्ह्यामध्ये जे आहे परत एकदा सगळ्या कास्टसाठी म्हणजे ज्या कास्टसाठी कोटा अवेलेबल आहे अशा कास्टसाठी जे आहे ते नवीन एकदा नवीन रजिस्ट्रेशन सुरू केलेलं आहे तर आपण बघितलं होतं की गेल्या आठवड्यामध्ये आपण एक अपडेट दिलं तर की यामध्ये जे आहे ते एस टी आणि एस टी कॅटेगरीमध्ये साडेसात एच पीसाठी जी कोटा आहे तो बऱ्याच जिल्ह्यामध्ये अवेलेबल होता आणि तो शेतकऱ्यांनी जे आहे ते फॉर्म भरले नव्हते ते याबाबत अपडेट होतं की एस सी आणि एस टी कॅटेगरीमधले जे शेतकरी आहेत ते बऱ्याच जिल्ह्यामध्ये अजून पण रजिस्ट्रेशन करू शकत होते आणि आपलं जे काय आहे ते ऑनलाईन शंभर रुपये पेमेंट करून प्रोसेस करू शकत होते तर मित्रांनो आता असं नसून जे आहे ते एकोणीस जिल्ह्यामध्ये जे आहे एस सी एस टी ओबीसी म्हणजे परत एकदा फ्रेश नवीन रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे आणि असं रजिस्ट्रेशन जे आहे ते की ज्या जिल्ह्यामध्ये जे आहे कमी रजिस्ट्रेशन सुरू झालं गेल्याच्या गेल्या रजिस्ट्रेशनच्या तुलनेत कमी रजिस्ट्रेशन झालतं अशा जिल्ह्यामध्ये नवीन कोटा अनाऊन्समेंट केलेला आहे तर मित्रांनो यामध्ये जे आहे ते तुम्हाला मी मागच्या वेळेस सांगित होतं की असे काही जिल्हे आहेत की ज्या जिल्ह्यामध्ये जे आहे रजिस्ट्रेशन त्यांच्या कोट्याच्या सरासरी दोन तीन पट जे आहे अधिक झालतं तर अशा जिल्ह्यामध्ये जे आहे ते रजिस्ट्रेशन बंद आहे म्हणजे अजून असं त्यांना असंच दाखवतं आहे की या डिस्ट्रिक्टचा कोटा जो आहे तो संपलेला आहे किंवा लवकरच तुमचा अर्ज जो आहे प्रत्यक्षार्धीन ठेवलेला आहे तुम्हाला लवकरच कळलं जाईल तर मित्रांनो आता यामध्ये जे आहे गडचिरोली गोंदिया अकोला असे बरेच जिल्हेत जे की यामध्ये एस सी एस टी ओबीसी यासाठी जे आहे ते पेमेंटचे ऑप्शन अवेलेबल आहेत तर मित्रांनो आपण बघूया की आता कशा प्रकारे जे आहे ते या शेतकऱ्यांना जे आहे ते फॉर्म जे आहे त्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे तर मित्रांनो काय करायचं आहे सगळ्यात पहिला आपल्याला कुसुम डॉट महाऊर्जा डॉट या वेबसाईटवरती यायचं आहे आणि हे नोटीस, नोटीस तर काय एक सहा महिने झालं नोटीस अशीच यात कुठल्याही प्रकारचा बदल नाही आहे तर मित्रांनो जर सेफ विलेज लिस्ट म्हणजे तुमच्या गावाचं नाव असेल तर आपण यस करायचं आहे आणि नसेल तर आपल्याकडे डिझेल पंप असणं आवश्यक आहे तर त्या डिझेल पंप जरी नसला तरी तुम्ही फॉर्म भरू शकता तर तो कसा भरायचा हे तुम्हाला आधी सांगितलेलंच आहे डिझेल पंप ह्यास करायचा आहे सगळी माहिती भरायची आणि ज्यावेळेस सर्वेला जे कोणी अधिकारी येतील त्यावेळेस जे आहे आपल्याला डिझेल पंप आहे तो आपल्या टीवरती अवेलेबल कसा करायचा आहे आता तो कसा करायचा आहे हे शेतकऱ्याला सांगण्याची गरज नाही आणि सर्वे पार झाल्यानंतर जे आहे आपण तो डिझेल पंप जो आहे परत पर करू शकता काही प्रॉब्लेम नाही यामध्ये अर्ज बाद होण्याचं प्रमाण वगैरे काही होणार नाही तर मित्रांनो आपल्याला काय करायचं सगळ्यात पहिल्यांदा इथं असे झोनमध्ये जर आपलं नाव असेल आपल्या गावाचं तर आपल्याला नो करायचं कर आहे आम्ही डिझेल पंप वापरत नाही आणि जर सेफ झोनमध्ये जर नाव असून तुम्ही तरी सुद्धा डिझेल पंप वापरत असाल तर आपल्याला यस करायचं त्यानंतर आहे इथं आपण आपला आधार कार्ड नंबर टाकतोय त्यानंतर जे आहे आपलं स्टेट ॲटोमॅटिक राहील आपल्याला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं तर यामध्ये जे आहे आता बरेच जिल्हे आहेत अशा जिल्ह्यामध्ये भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया हे अकोला लातूर लातूरमध्ये जे आहे ओपनसाठी दाखवत नाही आहे नंदुरबार आणि पर पालघरमध्ये पण रात्री जे आहेत ते ओपनचा कोटा अजूनपर्यंत दाखवत होतं तर आपण आता एक रँडम सिलेक्ट करतो आहे की मी सिलेक्ट करतो आहे आपण आता बघूया की गोंदियाला जे आहे ते अजूनपर्यंत ओपनसाठी जे आहे ते जागा आहे का तर मित्रांनो आपण आता डिस्ट्रिक्ट जे आहे ते टाकूया गोंदिया सिलेक्ट करूया आणि तालुका जो आहे तो रॅन्डम सिलेक्ट करूया विलेज पण जे आहे आपण टाकूया आणि बघू शकता आता आपण इथं कास्ट सिलेक्ट करूया यांची ओपन सिलेक्ट करूया तर मित्रांनो बघू शकता या जिल्ह्यामध्ये जे आहे ते अजूनपर्यंत कासाठी जे आहे ओपनसाठी जागा कोटा जो आहे तो कुसुम सोलरचा अवेलेबल आहे खुला प्रवर्गासाठी त्यानंतर आपण काय करणार आहे पेमेंट फॉर ऑनलाईन ऍप्लिकेशनला क्लिक करणार आहेत तर बघू शकता की मित्रांनो इथं सगळ्यात जास्त कोटा जो आहे तो गोंदिया जिल्ह्यामध्ये अवेलेबल आहे म्हणजे जवळजवळ दोनशे अठ्ठेचाळीस पाच एच पीचे सोलार पंप त्यानंतर तीन एच पीचे आठ सोलार पंप आणि साडेसात एच पीचे नव्याण्णव सोलार पंप जे आहेत ते या गोंदिया जिल्ह्यामध्ये अवेलेबल आहेत आणि अजूनपर्यंत शेतकऱ्यांनी जे आहे शेत याचा रजिस्ट्रेशन केलेलं नाही त्यामुळे जे आहे इथं ओपनसाठी गोंदिया मध्ये जे आहे ते बरेच पंप अजून ही अवेलेबल आहेत जर कुणी शेतकरी मी आत्ता उल्लेख केलेल्या जिल्ह्यापैकी असतील तर त्यांनी जे आहे लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून घ्या आणि प्रोसेस टू पेमेंट ऑप्शनवरती केल्यानंतर जे आहे त्यांना एक शंभर रुपयाचं पेमेंट करायचं आहे आणि आपलं रजिस्ट्रेशन जे आहे ते सक्सेसफुली करायचं आहे तर त्यानंतर आपण पेमेंट जे आहे डेबिट कार्ड नेट बँकिंग वगैरे वॉलेटद्वारे करू शकता आणि पेमेंट केल्यानंतर जे आहे आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल होईल आणि सक्सेसफुल पेमेंट झाल्यानंतर जे आहे आपल्याला आपले डॉक्युमेंट व इतर माहिती जी आहे ते आपल्याला भरता येईल अपलोड करता येईल आणि त्यानंतर जे आहे मित्रांनो आपल्याला पूर्ण फॉर्म भरून सबमिट केल्यानंतर आपल्याला पेमेंटच्या ऑप्शनची वाट पाहिजे आणि पेमेंट आल्यानंतर आपल्या वाट्याचं जे काही तीन एच पी पाच एच पी किंवा साडेसात एच पीचं जे काही पंप आहे त्याचा जो हिस्सा आहे तो आपल्याला भरायचा आहे तर मित्रांनो असं हे होतं एक प्रधानमंत्री कुसुम सौरा योजनेबाबतीतलं छोटसं अपडेट जे की एकोणीस जिल्ह्यामध्ये जे आहे ते रजिस्ट्रेशन नव्यानं सुरू झालेलं आहे आणि जे काही मागच्या मी व्हिडिओची लिंक देईल या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की बऱ्याच जिल्ह्यामध्ये जे आहे ते त्यांच्या कोट्याच्या सरासरीपैकी जे आहे रजिस्ट्रेशन दोनचे फॉर्म जे आहे दोन पट पाच पट फॉर्म जे आहे शेतकऱ्यांनी भरलेले आहेत अशा जिल्ह्यामध्ये जे आहे ते अजूनपर्यंत सुद्धा रजिस्ट्रेशन सुरू झालेलं नाही आणि कदाचित होणारही नाही है। कारण यांचे फॉर्म जे आहेत कदाचित जास्त सरासरी भरल्यामुळे जे आहे ते रजिस्ट्रेशन सध्या यांचं बंद आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक छोटसं अपडेट होतं कुसुम सोलार पंप योजनेत तर मित्रांनो जर आपल्या जिल्ह्यामध्ये जर आहे आपला कोटा अजूनपर्यंत जर अवेलेबल असेल तर त्या शेतकऱ्यांनी फॉर्म भरून घ्या रजिस्ट्रेशन करून घ्या आणि बाकीच्या शेतकऱ्यांसाठी जे जी आहे ते पेमेंट्स ऑप्शन त्यांचा कधी येईल वगैरे किंवा जे लोक उस्मानाबाद जिल्ह्यात किंवा इतर जिल्ह्यामध्ये आहेत त्यांना नवीन जे आहे ऑप्शन रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार आहे हे बाबतलं जे आहे मेळ्याचं अधिकृत ऑफिशियल नोटिफिकेशन जे अजूनपर्यंत आलेलं नाही त्यामुळं कुठल्याही फर्जी वेबसाईट किंवा कुठल्याही यूट्यूबच्या व्हिडिओवर वगैरे विश्वास ठेवू नका कारण व्यूसाठी जे आहे असे बरेच व्हिडिओ टाकले जातात की पुढच्या आठवड्यात येणार आहे किंवा उद्या होणार आहे संध्याकाळी होणार आहे तर कुठलाही विश्वास ठेवू हो नका जर पाहिला का तर त्यांना प्रमाण मागा नोटिफिकेशन ऑफिशियल सांगा त्यानंतर जे आहे ते आपण पुढची कारवाई फॉर्म भरायची करू शकता तर मित्रांनो असं होतं एक छोटंसं अपडेट जर अपडेट तुमचा कोट अवेलेबल असेल तर अपडेटनुसार जे आहे आपण रजिस्ट्रेशन करून ठेवा आणि पेमेंटच्या ऑप्शनची वाट पाहूया तर मित्रांनो अशाच नवीन नवीन माहितीसाठी जे आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि नोटिफिकेशन बिल ऑन करा जेणेकरून नवीन पेमेंटचे ऑप्शनचा अपडेट आल्यानंतर किंवा त्याची इन्फॉर्मेशन आल्यानंतर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आल्यानंतर सगळ्यात आधी जी माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद